बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात रायपूर सैलानी या गावामध्ये दरवर्षी होळी पौर्णिमेच्या वेळेस भव्य यात्रा भरत असते। होळीच्या 8 दिवस आधीपासूनच यात्रेला सुरुवात होते, परंतु मागील कोरोना काळात ही यात्रा संपन्न झाली नव्हती। परंतु यावर्षी प्रशासनाने काही प्रमाणात सूट दिल्याने ही यात्रा संपन्न झाली। यात्रेमध्ये बरेच भाविक भक्तगण खूप दुरून येत असतात, परंतु या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे हिंदू मुस्लिम तसेच इतर समाज बांधव एकत्रित येऊन ही यात्रा संपन्न करतात। यात्रेमध्ये संदल बाबा यांच्या उंटावरून मिरवणूक निघते। दरग्याच्या परिसरामध्ये अनेक मनोरुग्ण दिसून येत होते। येथील काही लोक सांगत होते की त्यांच्या अंगामध्ये बाहेरची भूतबाधा वगैरे आहे, ती या सैलानी बाबाच्या करा दरबारात निघून जाते। इडापिडा, करणी, कवटाळ वगैरे सर्व प्रकारचे भूतबाधा या होळीमध्ये अंगावरून लिंबू कापून ते होळीमध्ये टाकले जाते आणि कपडे वगैरे होळीमध्ये टाकतात। येथील भाविक भक्त सांगतात की त्या भाविक भक्तांची सैलानी बाबावर खूप श्रद्धा आहे। इथं आलेली रोगीबाधित व्यक्ती इथं संपूर्णतः चांगली होऊन जाते, त्यामुळे येथील यात्रेमध्ये अशा प्रकारचे लोक खूप दिसतात। सैलानी बाबा ट्रस्टचे कार्यकर्ते हमीदभाई यांच्या सांगण्यावरून येथील प्रशासनाने भक्तांसाठी काहीतरी करावं, शौचालयाची व्यवस्था करून द्यावी, तसंच भाविकांसाठी भक्त निवासाची व्यवस्था करावी, त्यामुळे जनतेला काही प्रमाणात निवाराची सवलत मिळेल। प्रशासनाने याकडे लक्ष देऊन येणाऱ्या भाविक भक्तांचे येथील जनतेचे योग्य प्रकारे मार्गदर्शन करावे अशी भाविकांची इच्छा आहे। आपको समझाई सर, अगर हमको जगह मिल जाए तो हम भारत के लिए हर सुविधा के लिए तैयार, बाथरूम, धर्मशाला, हर चीज देने के लिए तैयार है। न्यूज 9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सुशील बैरे, अमरावती।